कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यात आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात येणार आहे सात जानेवारी रोजी पन्हाळा तालुक्यातील सावर्डे असंडोली इथून पदयात्रेला सुरुवात होईल याबाबतची माहिती कॉम्रेड चंद्रकांत यादव आणि सतीशचंद्र कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे आजवर चर्चेच्या आठ फेऱ्या निष्फळ ठरल्या तर आंदोलनात सहभागी चाळीस शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तरीही केंद्र सरकार दाद देत नाहीये त्याच्या निषेधार्थ किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यात आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात येणार आहे कॉम्रेड चंद्रकांत यादव आणि सतीशचंद्र कांबळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली सात जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता पन्हाळा तालुक्यातील सावर्डे असंडोली गावातून पदयात्रेला सुरुवात होईल गावागावात नव्या कृषी कायद्याचे परिणाम मांडले जातील संध्याकाळी पाच वाजता कोल्हापुरातील पापाची तिकटी इथं महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर पदयात्रेचा समारोप होईल नव्या कृषी कायद्यांमुळे सरकारी कृषीमाल खरेदी केंद्र बंद होतील सरकारचं नियंत्रण उठल्यानं आधारभूत किंमत मिळणार नाही कंपनी राजमुळं शेतकरी आणि ग्राहक अशा दोन्ही वर्गांची पिळवणूक होईल ऊसाची एफआरपी आणि दूध दराच्या कायद्याला महत्व राहणार नाही अशी भीती यादव आणि कांबळे यांनी व्यक्त केली केंद्र सरकारचे हे जुलमी कायदे हाणून पाडण्यासाठी उभारलेल्या आंदोलनात ऊस उत्पादकांसह सर्वच शेतकरी आणि ग्राहकांनी सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं पत्रकार परिषदेला बाबूराव कदम आणि दिलावर मुजावर उपस्थित होते